नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। बघा मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण कंटिन्युअसली तलाठीबद्दल अपडेट्स, जे काही नवीन नवीन अपडेट्स येत आहेत त्याच्यावरती व्हिडिओज कवर करत आहोत, आणि तसेच तुमच्याकडून पण एक खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। पण या प्रतिसादाला आणखी वाढवण्याची गरज आहे। जर तुम्हाला काही माहिती आवडली किंवा काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं, आणि प्लीज तुम्ही काय करा, माहिती आवडली नाही फक्त लाईक करत चला। तुमच्या लाईकमुळे मला काय इथे थोडासा एक मोरल सपोर्ट मिळतो, आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक इथे प्रेरणा मिळते। त्याच्यासाठी बिंदास लाईक करत चला। लाईक केल्यामुळे इथे कुणाचंही काही इथे नुकसान होणार नाही, फक्त मला एक थोडंसं मोटिवेशन मिळते। त्याच्यासाठी मी सांगत असतो की लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर बघा, या आपण व्हिडिओमध्ये वेटिंगवाल्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। तर ती बातमी काय आहे आणि तलाठी भरती संदर्भात कोणती, ती अपडेट आपण सर्व शॉर्टमध्ये कवर करणार आहोत। तसंच महसूल विभागातर्फेच आता एक नवीन परिपत्रक आलेलं आहे, आणि त्याच प्रकारचे परिपत्रक मित्रांनो तुम्हाला आता इतर जिल्ह्यांसाठी पण बघायला मिळणार आहे। तर आपण शॉर्टमध्ये संपूर्ण आता माहिती इथे कवर करणार आहोत। तर चला, आता मी तुम्हाला त्या PDF वर घेऊन चलतो। पण त्या PDF वर घेऊन चालण्याआधी बघा मित्रांनो, कालपासून आपण जे काही तलाठी भरती रिलेटेड जे काही रिसेंटली अपडेट्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवत होतो आपण, आणि ते या प्रकारे चालू राहणार आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्टची तुमच्या गरज आहे, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, काही पण डाऊट असेल तर कमेंट बॉक्समधून कमेंट करू शकता। तर बघा मित्रांनो, ही जी आता नवीन वेटिंग रिलेटेड जे काही अपडेट आहे, तर ती तुम्हाला इथे तुम्ही आता हे बघू शकता। हे स्क्रीनशॉट काढलेलं आहे मी, आणि याची PDF पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अवेलेबल होऊन जाईल। तर मी ती PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकून देईल। तर आता चला, आपण मी तुम्हाला डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चलतो। ओके, तर बघा टेलिग्राम ग्रुप मध्येच ही आपली PDF आता मी काही वेळानंतर इथे टाकून देईल। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त मला इथे मेसेज करा। ओके, तर बघा, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मार्फत महसूल शाखा पुणे विभागातर्फे किंवा पुणे जिल्ह्यातर्फे हे परिपत्रक आहे। तर याच्यामध्ये बघा 16 जणांचे, म्हणजे टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहे 16, या 16 कॅन्डिडेट्सचं नाव दिलेलं आहे, आणि यांच्याबद्दल बघा इथे काय बोललेलं आहे। विषय आहे तलाठी पदभरती निवड रद्द करण्याबाबत। तर निवड रद्द करणे म्हणजे यांची सरसकट निवड रद्द नाही, ॲक्च्युली यांनी रिक्वेस्ट केली होती। तर या 16 कॅन्डिडेट्सचं कुठं ना कुठं सिलेक्शन झालेलं आहे, आणि त्यांनी स्वतःहून जी रिक्वेस्ट केली त्या रिक्वेस्टमुळे आता बघा मित्रांनो, जे तुम्ही वेटिंगवरती कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांचा खूप इथे फायदा होणार आहे। तर या सर्वांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि एक उत्तम उपक्रम आणि एक चांगलं उदाहरण सेट केल्यामुळे जे विद्यार्थी आहेत मित्रांनो तुमच्यासारखे वेटिंगवरती, त्यांना इथे संधी मिळणार आहे। तर बघा इथे शॉर्टमध्ये आपण बघा यांनी काय केलं होतं, ईमेलद्वारे सर्व माहिती यांना सेंड केली होती। बघा उपरोक्त विषया कामी तलाठी पदभरती 2023 अंतर्गत जे काही निवड झालेले होते कॅन्डिडेट्स, तर त्यांची निवड यादी प्रसारित करण्यात आलेली होती, आणि मूळ कागदपत्रासाठी त्या म्हणजे तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर खालील तक्त्यात नमूद केलेल्या नमूद उमेदवारांनी बघा खालील तक्त्यात नमूद उमेदवारांनी तलाठी पदभरतीस निवड रद्द करण्याबाबत किंवा इच्छुक नसल्याबाबत त्यांनी ईमेलद्वारे अर्ज, म्हणजे त्यांचे जे काही ॲप्लिकेशन सादर केले होते। तर आता बघा हे एवढे उमेदवार आहेत, आता इथे कॅटेगरी वाईज पण दिलेलं आहे। याचं बघा NT जनरल, त्याच्यानंतर हँडिकॅप, ऑर्फन हँडिकॅप, त्याच्यानंतर वेटिंग ST, असे बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत। तर टोटल 16 कॅन्डिडेट्स आहेत, आणि त्याच्यामुळे 16 जागा आता इथे जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं इथे सिलेक्शन होणार आहे। तर एक खूप चांगला उपक्रम, आणि ऑल द बेस्ट जे वेटिंग कॅन्डिडेट्स आता इथे सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी। पण आता इथे परत बघा मित्रांनो, याच्या शेवटी आणखी एक असा क्लॉज दिलेला आहे किंवा एक असा एक काय म्हणतो एक पॉईंट असा नमूद केला, अगदी हास्यास्पद वाटते हा पॉईंट। काय बघा ऑलरेडी जे बघा त्या कॅन्डिडेट्सनी इथे ईमेलद्वारे काय बोललं आहे की आपण त्यांनी ईमेलद्वारे कळवलं आहे की ते म्हणजे इच्छुक नाहीत किंवा त्यांचं कुठे ना कुठे सिलेक्शन झालेलं आहे। पण तरी बघा महसूल विभागाने इथे काय केलेलं आहे, आता इथे बघा वरील तक्त्यातील नमूद उमेदवारांनी यांनी या कार्यालयात तहसीलदार महसूल यांचे समक्ष 3/4/2024 रोजी स्वतः उपस्थित राहून उपस्थित राहून निवड रद्द करण्याबाबत किंवा तलाठी पदावरती रुजू न होण्याबाबत काय म्हणतात त्याला इच्छुक नसल्याबाबत पुराव्याचे कागदपत्रासहित अर्ज सादर करावेत। आता बघा हे म्हणजे कसं, जेव्हा त्यांनी ऑलरेडी ईमेल केलेला आहे याच्यावरती, जेव्हा ईमेल केलेला आहे या कॅन्डिडेट्सनी, तर यांना परत काय म्हणजे समक्ष अगदी बोलवून आणि त्यांना कसं इथं उभं करून जर तुम्ही इथे त्यांच्याकडून काय म्हणतो असं एक प्रकारे परत त्यांच्याकडून काय म्हणतो तुम्ही आपण त्यांना एक प्रकारे असं वेळात वेळ काढून ते कॅन्डिडेट्स आता येतील। ऑलरेडी हे कॅन्डिडेट्स कुठे ना कुठे जॉईन झालेले असतील। आता बघा जेव्हा 16 कॅन्डिडेट्स तलाठीचा जॉब सोडतात याचा अर्थ कुठे ना कुठे चांगल्या पोस्टवर सिलेक्शन झालेलं आहे, आणि
आता सिलेक्शन झालेलं आहे आणि ते कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या भागात असतील, जसं आता पुणे आवश्यक नाही की सगळे पुणे जिल्ह्यातच असतील, कुणी कुणी नागपूरला असेल, कुणी तिकडे आपला लातूरला असेल, कुणी चंद्रपूर, कुणी कुठे पण बघा आता कुठे पण जॉईन झाले असतील. आणि अशा कॅन्डिडेट्सला तुम्ही जर परत जे वरच्या पोस्टवरती कॅन्डिडेट्स अवेलेबल म्हणजे ऑलरेडी सिलेक्ट झाले आहेत आणि अशा कॅन्डिडेट्सला तुम्ही परत समक्ष हजर राहून तुम्ही तिथं म्हणताय की रुजू न होण्याबाबत कागदपत्र सादर करा, तर अशामुळे काय होतं मग हे जे कॅन्डिडेट्स आहेत ना अशा कॅन्डिडेट्समध्ये पण मग एक निराशेची भावना निर्माण होते. याच्यावरती एक उपाय असा करता आला असता, जर खरंच तुम्हाला समक्ष बोलवायचा तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरता आली, जसं काही आपण गुगल मीटचा वापर करता आला असतं किंवा एक ऑनलाईन मीटिंग घेता आली असती झूमवर, आणि त्या कॅन्डिडेट्सला इथे तुम्ही झूम मीटिंगच्या माध्यमातून मी ते तुम्ही मीटिंग घेऊन पण अरेंज केलं असतं ऑलरेडी. आता बघा मित्रांनो, आपण 21व्या शतकात वावरतो आहे आणि ऑलरेडी सगळ्या विभागामध्ये डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या असताना अशा प्रकारचं एक काय म्हणतो ऑफलाईन अशा प्रकारची प्रक्रिया राबवणे, जेव्हा एक्झाम तुमची ऑनलाईन होत आहे, सर्व गोष्टी ऑनलाईन होत आहेत, रिझल्ट ऑनलाईन लागत आहेत, आणि मग अशा प्रकारे जर तुम्ही जे सिलेक्टेड कॅन्डिडेट वरच्या पोस्टवरती सिलेक्ट झालेले आहे अशा अधिकारी लोकांना जर तुम्ही परत काय म्हणतो की समक्ष येऊन जर हजर व्हायसाठी त्यांना बोलवत आहे, तर असे कॅन्डिडेट्स मला वाटत नाही की प्रत्येक 16 पैकी 16 कॅन्डिडेट अशा वेळेस इथे उपस्थित होतील. कारण आता बघा इलेक्शनचं वेळ आहे, इलेक्शनची वेळ आहे, कोणी ह्याच्यातले काही कॅन्डिडेट जर इलेक्शनच्या ड्युटीमध्ये लागले असतील, इवन काही कॅन्डिडेट्स बघा आता आपली शिक्षक भरती पण झालेली होती, आणि अशा वेळेस असे कॅन्डिडेट्स खरंच पॉसिबल आहे का समक्ष उपस्थित राहण्याची, तर अशा पण गोष्टी निर्माण होतात. तर महसूल विभागाला एक इतकं समजायला पाहिजे होतं की याच्यावरती काहीतरी वेगळा तोडगा काढायला पाहिजे होता, जेव्हा यांनी ऑलरेडी ईमेल पाठवलेला आहे. तर एक तुम्ही असं म्हणता आलं असतं यांनी की तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा, कोणी पण ब्लड रिलेशनमध्ये असलेला एखादा व्यक्ती पाठवून त्यांच्यामार्फत जर तुम्ही जे काही तुम्हाला कागदपत्र लागत आहेत ती पण देता आली असती, पण यांना डायरेक्ट असं म्हणते की महसूल विभागाचे यांचे समक्ष तुम्ही उपस्थित व्हा. तर अशा प्रकारे हे एक चुकीचा उपक्रम आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे मित्रांनो इथे कमेंट करा. ऑलरेडी बघा 16 कॅन्डिडेट्स आहेत, फक्त जर यांची जर रद्द जर झाली पटकन पटापट जर यांचं काय म्हणतो आपण उमेदवारी रद्द झाली, तर बाकीचे जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांना इथे जे जॉईन व्हायसाठी तयार आहेत, तर या असल्या प्रोसेसमुळे त्यांचं पण थोडंसं आता इथे नुकसान होऊ शकते. तर मला हेच बोलायचं होतं शॉर्टमध्ये. आता आय थिंक तुम्ही सर्व माहिती कवर केलेली आहे आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मी जे बोललो ते तुम्ही ॲग्री आहात का? कारण बघा याच्यावरती बरेचशी दुसरी पण प्रोसेसचा अवलंब करता आला असतं. तर सध्या आता बघू याच्यावरती काय अपडेट आहे येणार आहे तर, पण सध्यासाठी हे 16 कॅन्डिडेट ज्यांनी इथे त्यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत मेल केलेला आहे त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही पण इथे एक लाईक करून त्यांना पण या गोष्टीसाठी काय म्हणता एक प्रतिसाद देऊ शकता तुमच्याकडून. आणि तुम्हाला काही डाऊट असतील मित्रांनो तुम्हाला बिंदास कमेंटमध्ये येऊन कमेंट करायचं आहे. आणि इथे परत एक तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती ग्रुपवरती गेले तर बघा एक मी इथे व्हिडिओ टाकलेला होता, आज हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि हा ध्रुव राठीचा व्हिडिओ आहे, सर्वजण ओळखत असणार तुम्ही. तर इथे यांनी एक खूप चांगला एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर हा डिक्टेटरशिप रिलेटेड व्हिडिओ आणि याच्यामध्ये अरविंद केजरीवालचा एक मुद्दा होता, पण याच्यामध्ये बरेचसे त्यांनी काही इशू रेज केलेले आहेत. जसं त्या इशूमध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की जे CJI आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याच्यानंतर जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांच्याबद्दलची जी नियुक्ती झाली, किंवा इतर बरेचसे जसं काही लिकर स्कॅम आहे याच्यामधले लॉ काय आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत, ह्या संपूर्ण गोष्टी यांनी खूप चांगल्या प्रकारे कवर केलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला इथे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण याची लिंक टाकलेली आहे, तर व्हिडिओ अवश्य बघा. कारण येणाऱ्या काळामध्ये आपण पण आता वोटिंग करणार आहोत, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारचे जे सोशल न्यूज आहेत ॲज अ सोशल ॲनिमल आपलं काय आपलं एक कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या न्यूज पण आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेचसे बघा, तुम्हाला इथे सांगतो मी हा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओ जर तुम्ही बघाल ना हार्डली 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण याच्यामध्ये बरेचसे पॉईंट तुम्हाला इथे काहीतरी एक खूप सुंदर मेसेज तुम्हाला इथे ध्रुव राठीने इथं प्रयत्न केला आहे की तो मेसेज कन्वे करायचा. तर तुम्ही पण हा व्हिडिओ अवश्य बघा. आणि या व्हिडिओचे मला सर्वात जास्त पॉईंट आवडला आहे व्हिडिओच्या शेवटचे जे 4 ते 5 मिनिटं आहेत ना, त्या 4 ते 5 मिनिटांमध्ये इतका छान एक मेसेज त्यांनी कन्वे केला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. ऑलरेडी आय थिंक माझ्या बरेचशा कॅन्डिडेट्सना व्हिडिओ बघितला असेल. तर अशा प्रकारचे जे विषय असतात किंवा अशा प्रकारचे जे व्हिडिओज असतात मित्रांनो आवर्जून बघत चला. येणाऱ्या आता नेक्स्ट मंथमध्ये तुम्ही पण इथे वोटिंग करण्यासाठी तुम्ही रेडी राहाल, तर आपल्याला पण देशामध्ये काय होतं आहे आणि इतर ज्या काही करंट अफेअर्स रिलेटेड माहिती आहे ती तशा प्रकारे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतात. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. सध्यासाठी एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.